एक महत्वाची बातमी, मराठा समाज मागा असा आहे की नाही याचं सर्वेक्षण करण्यासाठी आता गोखले इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स पुणे या संस्थेची मदत घेतली जाणार आहे आणि ही संस्था घरोघरी जाऊन सर्वेक्षण देखील करणार आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या आज नागपुरात पार पडलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. आयोगाचे नवे अध्यक्ष न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि 3 नव्या सदस्यांची ओळख करून देण्यात आली. आयोगाची पुढील बैठक ही 27 डिसेंबरला पुण्यात होणार आहे. सरकारनं वित्तीय सहाय्यता म्हणून आयोगाला 368 कोटी रुपये मंजूर केले. त्यामुळे एक महत्वाची बातमी आपण बघतो, नागपुरात मागासवर्ग आयोगाची बैठक पार पडली आहे. नवे अध्यक्ष न्यायमूर्ती शुक्रे आणि 3 नव्या सदस्यांची ओळख करून देण्यात आली. यासाठीच गोखले इन्स्टिट्यूट मार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं जाणार आहे. मागास आयोगासाठी सरकारनं 368 कोटी रुपये मंजूर केले. नागपुरातनं एक महत्वाची घडामोड समोर येताना पाहायला मिळतीये. ही संस्था गोखले इन्स्टिट्यूटची मदत घेतली जाणार आहे. या सगळ्यासाठी गोखले इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स पुणे या संस्थेची मदत घेतली जाईल. ही संस्था घरोघरी जाणार आहे, सर्वेक्षण करणार आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या नागपुरात पार पडलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. एकीकडे आपल्याला माहिती आहे, याआधी अध्यक्षांनी राजीनामा दिला, त्यानंतर पुनर्गठित करण्यात आली ही समिती आणि आता न्यायमूर्ती शुक्रे आणि 3 नव्या सदस्यांची ओळख आज करून देण्यात आली आहे. अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी, सध्या संपर्कात आहेत. सागर, काय घडलं आजच्या बैठकीत? आज विभाग स्तरावरची जी बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये विभागीय आयुक्तांच्या वतीने मागासवर्गीय आयोगाची महत्वाची बैठक झाली आणि याच्यामध्ये 3 नवीन सदस्यांची ओळख करून देण्यात तर आलीच आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची जी आहे त्याच्याकडनं डाटा आणि इतर अनालिसिस स्वरूपातली जी सर्वेक्षणासाठी मदत घेतली जाणार आहे. तसंच महसूलातल्या सर्वेक्षणाच्या ज्या यंत्रणा आहेत त्याची देखील भूमिका मदत घेतली जाईल. 27 डिसेंबरला पुणे इथे पुढील बैठक होणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्य मागासवर्गीय आयोगांच्या बाबत ज्या घडामोडी घडलेल्या आहेत, काही सदस्यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर राजकीय आरोप झाले, या सगळ्या गोष्टीनंतरनं राज्य मागासवर्गीय आयोग ऍक्शन मोडवर आहे हे दिसून येतं. आणि आरक्षणाच्या बाबतीत आज राज्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट सांगितलं आहे की 1 महिन्यामध्ये पूर्ण अहवाल येईल आणि त्यानंतरनं याबाबत महत्वाचं एक अधिवेशन घेतलं जाईल. त्या दृष्टिकोनातनं पुढील 1 महिन्याच्या आत या सगळ्या घडामोडी घडताना दिसतील असं दिसून येतं. धन्यवाद सागर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. विकासाचा ध्यास म्हणजे